नांदेड का जानकर देणार आम्ही का? का म्हणजे आमचा माणूस आहे ती. बर हां का म्हणजे काय, आमचं धनगर समज आहे म्हणते. आता उत्तमराव जानकर तर तिकडे ती एसटीत चालले तर सोलापूर निकडे कुणी 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 जाऊ द्या कुणी. उत्तमराव जानकर साहेबांनी सांगितलं भाजपला टाका म्हणलं. कुणाला भाजपला का मग टाकायचं भाजप? आता त्यांना लोकसभेची सोलापूरची उमेदवारी मिळणार आहे. भाजप बिजेप ना काय महादेवराव जानकरला आमचाच माणूस आहे. भाजपला सगळंच वाटतंय सगळ्यांनी आमच्यासाठी काय करावं आणि आमच्या समाजासाठी काय करावं. इतके दिवस आता 70 वर्ष वय झाले माझे, इतके दिवसात आपल्या समाजाला कुठं काय कोणी दिलेलं बी नाही, घेतलेलं बी नाही, वंचितच आहे आम्ही त्यापासून सगळ्यापासून. तर खासदार आमच्या समाजाचा नाही झाला, आम्हाला संधी मिळाली, लोकप्रतिनिधी दिली संधीच दिली नाही. हो जानकर साहेबांवर असं वादळी व्यक्तिमत्व भांडणार व्यक्तिमत्व जर संसदेत जात असेल तर आमच्या लहान मुलापासून आम्ही पळायला तयार असेल घराबरोबर. जानकर साहेबांचं आमचं कसं नातं खूप जुनं आहे. पहिले इकडे उभारलं होतं तर त्यांच्या विरोधात आम्ही मतच नाही, 72 फक्त मतं गेलती त्यांच्या विरोधात, गाव पूर्ण त्यांच्या पाठीमागे उभारले. उत्तमराव जानकर साहेबांनी सांगितले भाजपाला मदत करा. नाही आम्ही काय उत्तमराव जानकरचं कुठं नाव वाचलंय नसतं, पण असं काय ते कुठलं आम्ही संपर्कात. मी तर अजून आता माझं वय तुम्हाला सांगू का 48-49 आहे, मी उत्तमराव जानकर साहेबच बघितलं. समाज नेते ती वाचतो पेपरला वगैरे कुठं, पण आता असतेच आहे कोण टाकते ते कोण काय पोस्ट, पण कुठं तर आलं गेलं तर कुठं जानकर साहेब नाव ऐकून आहे बा. धनगर समाज नेते आहेत पण एसटीच्या गेवर उभा आहेत चालू आहे सोलापूरला. अहो ते पक्षात फिरून काय भेटी, ते समाजासाठी नसतं होते, स्वतःसाठी आणि पक्षाने कुठेतरी केलं की ते पुढे येऊन करते, पण समाजासाठी करणारा माणूस पाहिजे. कोण वाटतं माणूस? जानकर साहेब आहेत, महादेवराव जानकर साहेब. कोणाला मत द्याल, भाजपाला का जानकर साहेब? जानकर साहेब आहेत की आहे भाजपचं काय आपल्याला, जानकर साहेब आहेत की. आजपर्यंत धनगर समाजाचं प्रतिनिधित्व कधी लोकसभेत केलं नाही कोणी, गेल्या 70 वर्षात कधीच विचार केला नाही. आता जानकर साहेबांना महाविकास आघाडीकडून संधी द्यायची शक्यता आहे काय? आता आजपर्यंत गावानं तुमच्या चांगलं त्यांना मतदान दिलं होतं 2009 ला, आताची काय परिस्थिती असणार आहे? आता सुद्धा 100% गाव त्यांना मदत करणार. बर, उत्तमराव जानकर साहेबांनी सांगितलं की भाजपाला मदत करा. उत्तमराव जानकर साहेबांना आमचा काही संबंध नाही, आम्ही बघितलं पण नाही काही विषय नाही. ते म्हणजे कसं आहे, आज इथं उद्या तिथं परवा तिथं जाऊ तिथं खावा अशी कंडिशन आहे. पक्ष बदलले तिथे काय पक्ष बदलले एवढाच धंदा आहे. आता ती धनगर समाज म्हणतात पण निश्चित चालले तर समाजाचा म्हणून उपयोग नाही. समाजासाठी काय केलंय तुम्ही ते दाखवा ना, काय केलंय किंवा तुम्ही काय झालाय बाकीच्या गोष्टी नाही. तुम्ही नुसतं दाखवायला समाज म्हणून नुसतं दाखवून काय उपयोग? आमचं जे काय आहे मला आमदार की मिळावं खासदार की मिळावं या गोष्टी करण्यासाठी ते आपलं धडपड करत असतात. काय उत्तमराव जानकर साहेबाला जर सोलापूरला दिलं तिकीट तर माढा मतदारसंघातली धनगर समाज आहे ते भाजपच्या मागे जाईल नाही ना, तिकडे दिलं तरी तो त्यांचा विषय आहे. उत्तमराव जानकर जर म्हणले तर आता डॉक्टरच येत नाही आमच्या नाव काहीच दुसरी येतच नाही काय सर, महादेवराव जानकर असं काय आणि आम्ही आणू पण देत नाही. आजपर्यंत बीजेपीनं कोणतंही आश्वासन धनगर समाजाला जितके आश्वासन दिली तेवढी पाळलेली नाही. जिथं धनगर समाजाचा माणूस असेल तिथं त्यांना फुल सपोर्ट राहणार. कुणाला? महादेव जानकर साहेबांना. जर इकडं जानकर साहेब म्हणले उत्तम जानकर बीजेपीला सपोर्ट करा तर इथला धनगर समाज पूर्ण जागृत आहे, महादेव जानकरांनाच सपोर्ट करा. माढा मतदारसंघातील ज्या गावाने शरद पवारांना केवळ 72 मतं दिली त्या गावातील धनगर समाजाची भावना काय आहे? उत्तम जानकर जरी भाजपात असले तरी समाजाचा पाठिंबा कोणाला आहे? गावातील नागरिक आणि धनगर समाज त्याची भावना काय आहे हे आज आपण सायंकाळी 6 वाजता पाहूया सह्याद्री न्यूज नेटवर्कवर.